हाय, नमस्कार मित्रांनो. तुमचं दाजी म्हणतात आपण काळ झेर दिसतोय. तर म्हणलं आपण कुठलं गोर आहेत, आपण काळच आहे. नाही, आपण काळच आहेत, पण लयच काळ दिसायला लागलं म्हणून मी विचारलं. लय काळ दिसायला दंड होता आणि रुपया दंड म्हणून सगळं फिल्टरचा कमाल असतो ना. पण मला असं वाटायला जरा त्या दगडाने घासावं लागेल तवाप जरा पांढर दिसेल. फिल्टर लाव फिल्टर गोरपान दिसाल असं होय. पण काय आता आपलं फिल्टर बी नाही, फिल्टरने बी होतय का नाही का पांढर दिसतय का नाही काय माहित. म्हणलं चला जाऊ द्या, कस का दिसना मग आता काय करणार मग त्याला. मग असं वाकल्यानंतर दिसतय की जरा नाही देखणं दिसत माझ्यापेक्षा जरा पुढं सरकू का काय मग जरा मोबाईल काय शिरतच बाबा मग काय. हा दिसतय जरा आता जरा पांढर दिसायला लागलंय जरा लांब जरा काळ दिसतय का काय. पण आज मात्र मस्त पैकी एन्जॉय झाला, जेवणाचा बेस झाला मस्त पैकी आणि डान्स बी लय भारी झाला. तुमच्या पूनम ताईचा तुम्ही म्हणताल पूनम ताई काय म्हणते अशी ती योगी बघा सर पोरे योगी ती का बघितलं का. आता आता इथं कोण कोण आहे बघा बरं. तुम्हाला बोलले योगीला राग येतो काय काय बघा बहिणींना. पण बघा आता ती योगी हिच आहे का तुमच्या पूनम ताई पशी आहे का तिकडे गमत बघा. एकदा त्या मागच्या खोलीत शिरली की शिरली उंदरावर काय आली भाई आली आली राग आल्यामुळे आली आणि तिथं काय दिसनच आम्ही दिसतो. तुझं फिल्टर उसन दे आम्हाला जरा आता काय करते. अयो काळी मागा दिस योगी तर दिसनच तिकडे नुसतं दातच दिसत्यात पांढर शिपीत बाकीच काय दिसनच. योगी तुझं फिल्टर दे एक दिवस उसन. मी बी असं विचार केलाय म्हणलं फिल्टरच नाही लावायचं, हाय ती हाय कलर दिसला पाहिजे ब्लॅक. पण व्हायचा आता मी वाढवून झाला एकटाच बसलोय बाहेर तिकडं पोरची मधी ही तिकडं ही इकडं आयला. म्हणलं बाबा दिवस जर मस्त पैकी बेस झालाय डान्स झाला एन्जॉय झाला आणि दोन्ही बहिणी दोन्ही बहिणी बहिणी एकमेकांच्या खोलीत एक खोलीत आणि आपण बसलो इथं आपल्यावर नाही गप्पा छप्पा माराय नाही काय नाही काय नाही. मग आता काय करायचं भावानं बहिणी. हा उद्या उद्या नाचू उद्या ही डबरी आहे ना येतो नाचाय दुसऱ्याचा राडा करून. चांगला डान्स मस्त पैकी झाला होता पण ही योगी लागला दाबाव त्याच्यामुळे त्याला हिडू दिलेत. काय झालंय लाईट आहे पण तरी बी अंधारात दिसतोय. थांबा जरा माग सरक सर रे मला केवण अपूर्व जरा माग सरक ते तेव्हा माझी बायको दिसते ना आता दिसते की योगी दिसते का नाही गुजरात योग आता दिसते.
मोबाईलची बॅटरी संपली बाबा त्याला जोपर्यंत आणि मग आता काय करणार आहे डोक्याचा इचारा देणार नाही तर काय करून देणार नाही सोडायला जावं लागतं डबा द्यायलाच जावं लागतंय आणि मग मला जायचं परवाच लागतंय आजारी असतं.